नमस्कार। आज मुजफ्फर हुसेन साहेबांच्या ह्या शेतामध्ये आलो आणि अनेक गोष्टी आज बघायला भेटल्या आणि शिकायला भेटल्या। सर्वात मोठी गोष्ट मला आज जी बघायला भेटली, विदर्भामध्ये अल्पभूधारक कास्तकार असल्यामुळे तो आपला प्रोटोटाईप नेहमीची शेती करत असतो आणि त्यातून जे काही त्याचं यील्ड होतं आणि वार्षिक उत्पन्न होतं ते जर आपण एखाद्या वेळेस नजरेतून आणलं तर ते काही त्याच्यासाठी समाधानकारक नाही आहे। आणि म्हणून आज जे काही मी विजन मुजफ्फरभाईंचं ह्या संपूर्ण भेटीच्या कार्यक्रमामध्ये बघितलं तर मला असं दिसून आलं की विदर्भातला अल्पभूधारक कास्तकार हा उत्पन्न त्याच्या अस्तित्वात असलेल्या जमिनीतून अधिक जास्त प्रमाणात करू शकतो, कारण की मल्टिपल क्रॉपिंग सिस्टम शी निगडीत असणारं प्रोग्रॅम त्यांनी तयार केलेला आहे आणि ह्यातून 1.5 एकर 2 एकर 2.5 एकर 3 एकरचे मोठ्या संख्येने आपल्या इथे कास्तकार विदर्भामध्ये आहे आणि ह्या सर्व कास्तकारांना कमीत कमी पाण्यामध्ये विदर्भातली उष्णता ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता अत्यंत सुरेख अशा पद्धतीचं एकदम नॅचरल पद्धतीने खूप जास्त त्याच्यामध्ये काही खर्च होईल अशा पद्धतीचंही नाही एक चांगला मॉडल मुजफ्फरभाईंनी बनवलेला आहे। आणि मला खात्री आहे की ह्या मॉडेलमधून ज्या पद्धतीने ऑर्गॅनिक फार्मिंगकडे लोक जात आहे, लोकांना आजकाल ऑर्गॅनिक गोष्टी खायची सवय लागलेली आहे, खूप जास्त फर्टिलायझरचा वापर झालेल्या गोष्टी ह्या जीवासाठी हानिकारक आहे, म्हणून अशा पद्धतीने ह्या मॉडेलमध्ये जे काही त्यांनी जशी दालचिनी अथवा जे पल्सेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फळं आहेत जे साध्या सोपी पद्धतीने होऊ शकतात परंतु त्याचा मार्केटमध्ये आणि जेव्हा एंड युजरकडे जातो त्याचे रेट खूप चांगले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्नामध्ये निश्चित स्वरूपात वाढ होणार आहे। आज खूपच आनंद झाला की मुजफ्फरभाईसारखा एक व्यक्तिमत्व मुंबईसारख्या एका आर्थिक राजधानीमध्ये जिथे कॉन्क्रीट जंगल आहे तिथे राहणारा माणूस ह्या भागामध्ये येतो आणि उत्कृष्ट पद्धतीची शेती करतो आणि शेती अशी नाही तर स्वतःसाठी नाही तर इतरांना ती मार्गदर्शक कशी होऊ शकते अशा प्रकारचं मॉडेल आज पाहिल्यानंतर खूप आनंद झाला। मी भविष्यात मुजफ्फरभाईंना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो की आमच्या परिसरातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांच्या ह्या मॉडेलचा निश्चित स्वरूपात फायदा होईल। धन्यवाद।